ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ति देवताय नमः। 8 सप्टेंबरला श्री रानडे काकांबरोबर चिरंजीव नंदा आणि श्री कर्वे काका नाशिकला जाऊन आले। श्री जाधव साहेबांनी दिलेली छोट्या टेकडीवरची मंदिराची जागा पाहून आले। 16 सप्टेंबरला मंदिराच्या कामाची सुरुवात करायला कृष्णाने सांगितलं, पण त्या दिवशी गणेशोत्सव सुरू होत असल्यामुळे घरातल्या स्त्रियांना जाणं शक्य नव्हतं। भूमिपूजन तर कृष्णाने आधीच केलं होतं, म्हणून फक्त रानडे काकांनी जाऊन कृष्णाने सांगितलेल्या 11 ते 12 या वेळात मंदिराच्या कामाची सुरुवात केली। सुरुवातीला मंदिराचं काम ठीक चाललं होतं। श्री रानडे काका हे दर 8-15 दिवसांनी जागेवर जात असत। एक दिवस त्यांच्या मनात आलं की आपल्या प्रवरानगरच्या कामाच्या वाटेवर हिरवीगार शेतं आहेत, काही वेळा त्या शेतात मोरही दिसतात। आपण आता कृष्ण मंदिर बांधत आहोत, जर कृष्णाला मोरपिसांचा मुगुट हवा असेल तर आज मला मोरांनीच पिसं दिली पाहिजेत। मी कोणा माणसाजवळ मागणार नाही, पण गंमत अशी की संध्याकाळपर्यंत पिसे तर मिळाली नाहीतच, पण एखादा मोरही दिसला नाही। त्यामुळे काका थोडे नाराजच झाले। तेवढ्यात बाजूच्या शेतात त्यांना 2 लांडोरी आणि 1 लहानसा मोर दिसला। गाडी थांबवून ते हळू शेतात शिरले, तरीही त्यांच्या चाहुलीनी त्या लांडोरीनी उडून झाडावर जाऊन बसली। मोर धीटपणे उभा राहिला, आपले पाय मागे झटकून त्यांनी 4-5 कोवळी पिसं टाकली आणि मोरही पळून गेला। काकांनी ती पिसं हळुवार हाताने उचलून रुमालात ठेवली, पिसं घेऊन ते गाडीकडे चालू लागले। त्याच वेळी रस्त्यांनी आपल्या बैलांना घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी हे पाहिलं। त्यांनी काकांना विचारलं, तुम्ही शेतात काय वेचत होतात? त्याला काकांनी मंदिराबद्दल आणि आपल्या पिसाच्या इच्छेबद्दल सर्व सांगितलं। तो म्हणाला, मी आणि माझा भाऊ समोरच्या झोपड्यात राहतो, तुम्ही येता का माझ्या झोपडीत, पाहतो माझ्याकडे मोरपिसं आहेत का? काका त्याच्या झोपडीत गेले, त्याच्याकडे 1 पीस मिळालं। तो परत म्हणाला, आज भाऊ घरी नाही, तुम्ही 2 दिवसांनी परत या, त्याच्याकडे पिसं असली तर तो नक्की देईल। तेव्हा त्याला धन्यवाद देऊन मिळालेली पिसं घेऊन काका घरी परत आले। श्रीकृष्ण आपली लहानशी इच्छाही पुरी करतो याचा त्यांना फार आनंद झाला। आता 2-3 महिन्यात मंदिराचं काम पूर्ण होईल असं वाटत असतानाच कंत्राटदाराने काम थांबवलं। वेळोवेळी पैसे घेऊनही तो काम करेना, फोनवर फक्त बोट बोलून काम सुरू करतो सांगायचा, पण जागेवर गेल्यावर काकांना कधीच भेटायचा नाही। अर्धवट बांधकाम पाहून त्यांना फार वाईट वाटायचं। काकांनी कृष्णालाही बदलापूरला जाऊन 2-3 वेळा हे सांगितलं। दरवेळी कृष्ण म्हणायचा, थांब जरा, शांत राहा, सगळं छान करून घेतो। एक दिवस सकाळी 9 वाजता काकांनी नाशिकला त्या कंत्राटदाराला फोन केला। फोनवर तो म्हणाला, साहेब सकाळी 7:30 वाजता फोन केला होतात, मग परत आत्ता कशाला फोन करता? सकाळी 1 वाक्य बोलून फोन खाली ठेवलात, मला काही बोलूही दिलं नाहीत। काका त्याला म्हणाले, मी इतक्या लवकर कधी फोन करत नाही, आजही केला नाही, पण त्याला काकांचं बोलणं खरंच वाटेना। शेवटी काकांनी विचारलं, मी सकाळी फोनवर काय बोललो ते तरी सांग। त्यावर तो म्हणाला, तुम्ही फक्त माझ्या मंदिराच्या कामाचं काय झालं एवढंच अगदी दरडावून बोललात आणि फोन खाली ठेवलात। हे वाक्य ऐकताच काकांची खात्री पटली की तो फोन कृष्णानेच केला। फक्त काकांच्या आवाजात बोलल्यामुळे त्याला काकांनीच फोन केला असं वाटलं। काकांनी परत त्याला समजावलं, पहा बरं, प्रत्यक्ष कृष्णाने तुला फोन केलाय, तुझं नशीब चांगलंय, आता काम लवकर पूर्ण करून दे। पण कृष्णाचे आशीर्वाद त्याच्या नशिबात नव्हते, त्यामुळे त्यांनी काम पूर्ण केलं नाही। श्री झुरडे यांनी पुढे कमी दिवसात मंदिराचं आणि श्रीकृष्ण निवासाचं काम पूर्ण केलं, सुंदर केलं। त्यामुळेच आज 23 डिसेंबरला मंदिराचं उद्घाटन होत आहे। श्रीवसव लिमये काका काकू आम्ही दोघ जण आणि चिरंजीव केदार जोशी असे 5 जण समारंभाचं सामान घेऊन 19 डिसेंबरलाच नाशिकला गेलो। देवळासमोरच्या बंगल्यात सामान उतरवून तिथेच राहिलो, कारण श्रीकृष्ण निवासचं फरशीचं काम अजून पूर्ण झालं नव्हतं। 20 तारखेला सकाळी श्रीकृष्ण निवासस्थानात कलश ठेवून गणपती पूजन केलं। प्रसादासाठी ठेवलेल्या पेढ्यावर छान ओंकार आला होता, म्हणजे आम्हा 5 जणांची ही सेवा कृष्णाने स्वीकारली म्हणायची। दुपारी 2 वाजता गोरेगावहून कृष्णमूर्ती घेऊन सौ अलका देशमुख आणि सौ मनोजा आल्या।
पुन्हा पुन्हा मूर्ती हलवणं शक्य नव्हतं, म्हणून श्रीकृष्ण निवासातच मूर्ती ठेवली. सौहिरवे काकूंनी मूर्तीला औक्षण केलं. संध्याकाळी श्री रानडे काका काकू आपल्या मुली जावई नातेवाईक यांच्यासह आले. बंगला माणसांनी आणि सामानाने फुलून गेला. श्री कृष्णार्पणमस्तू.